सहभाग घेतला. घनसोली येथील श्री प्रतिष्ठा सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून सौ योजना कदम व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग समिती सदस्य श्री प्रमोद कदम यांनी महिलांसाठी सामूहिक हळदी कुंकू व तिळगुळ या कार्यक्रमात श्री प्रतिष्ठा सामाजिक सेवा अंतर्गत हा हळदी कुंकूचा भव्य समारंभ आम्ही आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत आमचा एकमेव उद्देश होता की सगळ्या स्त्रियांनी एकत्र या, कारण की स्त्रिया कशा काही महिला कामाला जातात तर काही घरात असतात, पण गृहिणी ही एक अशी असते की तिला मनोरंजनासाठी काही म्हणजे साधन नसतं. फार तर काय मोबाईलमध्ये किंवा टी व्हीवरती त्या मनोरंजनात्मक कार्यक्रमामध्ये आपलं म्हणजे वेळ घालवत असतात, पण या ठिकाणी हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे त्यांनी थोडा वेळ तरी स्वतःसाठी दिलेला आहे. म्हणजे चूल आणि मूल यांपासून जरा वेगळ्या होऊन नटून थटून आणि वेळ काढून ते या ठिकाणी आल्या आणि त्यांच्यासाठी आम्ही ऑर्केस्ट्रा ऑर्गनाईज केलेला लकी ड्रॉ कुपन म्हणजे लकी ड्रॉचं आम्ही आयोजन केलं होतं आणि त्यातून कुठेतरी त्यांना एक वेगळा आनंद देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न साध्य झाला आहे. आम्ही फक्त एक सेवाभावी संस्था आणि ह्या संस्थेच्या मार्फत आम्ही समाजासाठी काहीतरी देणं लागतो ही भावना ठेवून आम्ही प्रत्येक सामाजिक उपयोगी पडतील असेच आम्ही कार्यक्रम ह्या घनसोली नॉर्डमध्ये घेतो आणि ह्या कार्यक्रमामध्ये आम्हाला महिला पुरुष किंवा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक सगळ्यांचा नेहमीच प्रचंड प्रतिसाद मिळतो आणि आमच्या प्रत्येक चांगल्या कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा असतो. पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. या कार्यक्रमात लकी ड्रॉ स्पर्धाही घेण्यात आली. आजचा जो महिलांचा कार्यक्रम होता तो एकदम छान होता. आम्हाला खूप आवडला. छान होता महिलांसाठीचा कार्यक्रम. मला शिट्टी वाजवायचा चान्स मिळाला मग मी तर खुश आहे. काय नाही, छान होता. दरवर्षी छानच करतात ते. या वर्षी पण खूप छान होता. छान होता कार्यक्रम. आपापल्या जागी बसा आणि कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. या आयोजित कार्यक्रमात महिलांसह सेलिब्रिटींनीही सहभाग घेतला असून मराठी बिग बॉस या कार्यक्रमातील कंटेस्टंट शर्मिष्ठा राऊत हिनेही आपली उपस्थिती दर्शवली व शेवटपर्यंत महिलांशी हितगुज साधला. तसेच अनेक राजकीय नेते यांच्या पत्नींनीही या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली. यात कल्याणीताई नाईक व वैशालीताई शिंदे यांनी महिलांना प्रबोधन करत त्यांच्याशी हितगुज साधला. सुंदर कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्व महिलांना हळदी कुंकूच्या खूप खूप शुभेच्छा. नेहमी बोलताना मी स्त्री शक्ती आणि स्त्रीभ्रूण हत्या हे सगळे टॉपिक जास्त असतात, पण ह्यावेळीस अशा साध्याशा एका विषयावर बोलायचं आहे मला. सहसा ह्यांच्या ऑफिसमध्ये किंवा काही मेळावे असतात त्याच्यामध्ये आजकाल खूप नोकरीसाठी लोक यावे लागले, म्हणजे पहिल्यापेक्षा हे प्रमाण डबल झालेलं आहे. त्याला स्वावलंबी सर्व गोष्टीतून केलं पाहिजे. म्हणजे
आपण आर्थिक दृष्टीने स्वावलंबी झालो म्हणून आपण आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असंही नाही. सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन आपण आपला विकास केला पाहिजे. सर्व माध्यमातून आपण आपला विकास केला पाहिजे. आपण सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक अशा प्रत्येक गोष्टीचा विचार करून आपण आपली वाटचाल केली पाहिजे. ही काळाची गरज आहे. आणि स्वतःचा विकास केला, स्वतः स्वावलंबी झाला तर नक्कीच आपण आपल्या मुलांना चांगली दिशा देण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो आणि ती आपोआप मिळते. मुलांनाही ते आदर्श चांगल्या प्रकारे मिळतात आणि त्या दृष्टीने त्यांचीही वाटचाल होते. त्यामुळे आपण महिला भगिनींनी नक्कीच या दृष्टीने वाटचाल केली पाहिजे. जनाताई आणि प्रमोदाबाई यांनी खरंच खूप छान आयोजन केला होता. या कार्यक्रमानिमित्त मला गणेश नाईक यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तिमत्वाला सुद्धा भेटायला मिळालं. आणि ज्या पद्धतीत आत्ता खरोखर गरज आहे, महिलांनी नुसतं एकत्र येऊन गप्पा मारणं किंवा सगळे लोक म्हणतात की महिला एकत्र आल्या की नुसत्या गप्पा टप्पा आणि एकमेकांच्या पुतळाकी आणि गॉसिपिंग होतं, तर त्याहीपेक्षा आता असं झालेलं आहे की हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोक येतात एकत्र, बायका एकत्र येत आहेत काहीतरी समाजासाठी करण्याचा त्यांनी एक ध्यास घेतलेला आहे आणि जो ह्या अशा कार्यक्रमांमार्फत पुढे येतो. आणि या सगळ्याला मला खरंच खूप छान वाटतं की योजना काही सपोर्ट करत आहेत आणि त्यांना जर ह्या कामासाठी किंवा समाजसेवेसाठी नक्कीच काही मदत झाली तर नक्कीच करायला. नमस्कार, मी शर्मिष्ठा राऊत. आधार न्यूजच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. की तिच्या पाया पडत असतो याचाच अर्थ असा की आपण संपूर्णपणे त्या स्त्रीला देवीच्या रूपामध्ये स्वीकार करत असतो. अशा प्रकारे या धार्मिक रूढी वगैरे आपण जपणूक करत असतो. तसेच आपल्या संस्कृतीने आपल्याला काही देण्याचे सांगितले. लोकसभा व विधानसभा या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपले असल्याने सध्या सर्वत्र राजकीय वारे वाहू लागलेत. यातच सर्व पक्ष जोमाने तयारीला लागलेत. यातच एका कार्यक्रमात आदरणीय लोकनेते श्री गणेशी नाईक यांनी मिश्किलपणे पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देत म्हणाले की जत्रेत जसे दुकाने भरतात अशा प्रकारे सर्व पक्ष आपल्या पक्षांच्या निवडणुकीची तयारी करतात. तसे सर्व पक्ष आपल्यातोपरी पूर्ण प्रयत्न करतात. शेवटी प्रश्न असे की जशी जत्रा भरली दुकाने येतात तशा प्रकारची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्ष आपापली तयारी करेल नक्कीच. पण अनेक राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करतायत अनेक लोक, चांगली गोष्ट आहे. आणि राष्ट्रवादीचे मी शरदचंद्र पवार साहेबांचे विचार लोकांना पटायला लागलेत म्हणून लोक राष्ट्रवादीमध्ये यायला लागलेत, त्यांचं आम्ही स्वागत करीत केलेलं आहे. प्रश्न असा की आपण जर या ठिकाणी तो राग मनात धरून आपण रेल्वे बंद केल्या, रस्ता बंद केला, तर हानी कोणाची? आपलीच आहे. म्हणजे आपलं युद्ध त्यांना जे पाहिजे तेच आपण इथं करू, ते होता कामा नाही. आपण मनात क्रोध ठेवला तरी सुद्धा संयम ठेवला पाहिजे आणि सरकारच्या बरोबर आणि सैन्याच्या बरोबर राहून त्या योग्य पद्धतीने त्याचं उत्तर दिलं पाहिजे असा माझा सांगण्याचा उद्देश होता.